त्यामुळे महिलांच्यावरती अत्याचार वाढतात, गुन्हेगारी वाढते, क्राईम रेट आता वाढलेला आहे. नाही करतील ना आता काय येतं ह्याच्यावरती कारवाई, तर आता करणं गरजेचं नाही तर मुखाखाली जेवढे आहेत तेवढे बाहेर येतील. प्रत्येक राजकीय पक्षात असे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे बरेच लोक असतात, त्यांना काढून टाका ना. त्या त्या पक्षांनी त्यांचा राजीनामा घेऊन देणं, लोकांनी त्यांना, लोक त्यांनाच निवडून देतात. लोकांना काय आव्हान करणार, काय आव्हान करणार लोकांना, हेच आव्हान करणार की माझ्यासारखे जे तळमळीन जे बोलतात ना त्यांचं अजिबात ऐकू नका आणि त्यांना घरी बसवा. आणि जे अशी दादागिरी करणारे आहेत ना त्यांना निवडून द्या मोकाखाली. आता म्हणजे आता याच्या पुढं काय होणार आहे, क्वालिफिकेशन बदल बघितलं असतं ना डॉक्टरसाठी काय ते असतं ते क्वालिफिकेशन, इंजिनिअरिंगसाठी हे ते लॉसाठी ते, आता ओनली वन क्वालिफिकेशन आमदार. ओके हां काय जो पार्टीचा जे कोण पार्टी असेल, ओनली टू, ओनली टू, दोन मग मुख्याचे घेतले दहा दोन टाक चांगले सो सिम्पल उलट सोयीचं झालं ना तुमच्यापैकी. आता पहिलं तर खरंच त्यांनी एखादा कुठल्याही डिपार्टमेंटचं मला जे वाटतं ते मी सांगतो. मला जर एखाद्या डिपार्टमेंट मधलं झिरो ZERO बिग तर मला माहीत नसेल बनणार डॉक्टर. हाऊ कॅन यू मेक अ पर्सन ज्याच्याबद्दल त्याच्याबद्दल काही माहिती नाही, म्हणजे तुमचं जो आरोग्याचा किंवा काय त्याला म्हणतात हेल्थ मिनिस्टर असतो तो डॉक्टरच पाहिजे ना, कुठंतरी कुठलं द्यायचं म्हणजे त्याला त्याचे क्वालिफिकेशन कसे पाहिजे. फायनान्स मिनिस्टरला फायनान्समधलं काहीतरी पाहिजे ना, त्याला काय गोट्या खेळण्यामध्ये काय माहीत नाही, त्याला तुम्ही केलं तो गोट्या खेळण्याचं काय करणार. पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतात असं वाटतंय. मी तुम्हाला माझ्या मनातलं काही सांगितलं नाही, मी बोललेलं नाही, मला बोलायचा अधिकार जरी असला तरी अशा गंभीर ह्याच्या बाबतीत नाही. चेष्टेने मी काय पण तुमच्याशी आपण बोलताना आपण लाईव्ह टॉक करतो ते ठीक आहे, पण दिस इज कम ऑन, दिस इज काय नॉट माइंड, दिस इज फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, दिस इज काय संपूर्ण सगळं हे कोर्टाचं आहे, माझं नाही आहे, साइन बाय द कोर्ट. इज नॉट उदयनराजेज ऑर्डर, इज द कोर्ट्स ऑर्डर ऑन द बेल. पोलीस म्हणजे किती हस्तक्षेप, म्हणजे मी एक लक्षात घे हे जे बोललो ना एका कुठलं ठीक आहे ह्या केसमध्ये कोण XYZ जो कोण असेल मग इथले कोण लोकप्रतिनिधी असतील जे XYZ असतील आय एम नॉट बॉदर अबाउट दॅट. मग त्यांची म्हणजे ते ठीक आहे, पण हे ह्याचं इम्पॅक्ट त्याचे लाटा किंवा त्याचे रिपरकशन संपूर्ण देशभरात लोकांना सामोरे जावं लागणार, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना किती. म्हणजे ह्याच केसमध्ये हे ऑर्डर पास केली होती ज्यावेळेस मोका मोकोका म्हणतात का मोका मोकोका का काय जे असेल ते जेव्हा लागू झाला होता त्यावेळेस ज्यावेळेस बेल मिळाली ती बेल ह्या व्यक्तीला त्याला मिळाली जो आता फरार आहे. आणि काय झालं म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांमधनं एवढा कॅलिबरचा आणि एवढा लोक समाजसेवा करणारा दुसरा कोणी मिळाला नाही लोकप्रतिनिधींना. एवढे अनंत एवढे गुन्हेगारी गुन्हे असताना सुद्धा त्यालाच उमेदवारी देण्यात आली आणि ठीक आहे त्याला निवडून आलं जाऊन दे, पण ज्यावेळेस त्याला बेल मिळालं मोकामध्ये त्यावेळेसची बेलची बेल कशामुळं मिळालं त्याच्या मेरिटमुळं नाही. तिथं काय लिहिलंय द इन्व्हेस्टिगेशन कुड नॉट बी कम्प्लीटेड विद इन द पिरियड ऑफ 90 डेज, म्हणजे 180 दिवस त्यात चार्जशीट फाईल केली गेली नाही. आणि चार्जशीट कधी फाईल केली गेली किती वाजता शेवटच्या दिवशी ऐका
बेल मिळालं किती वाजता? किती वाजता त्याला बेल दिलं? आणि हे त्याच दिवशी म्हणजे 18/8 तारखेला एक दिवस 181 दिवशी 11:55 बेल मिळालं आणि चार्जशीट तरी फाईल झाली 18 सेम तारखेला संध्याकाळी 6:15 वाजता. वा लोकप्रतिनिधी काय होत काय मानलं बघ. आता केलं आता काय करायचं? फोडून तोडून तर काय करायचं मला सांगा ना. त्या मला कारण काय मला सांगा ना. उद्यापासून तुमच्या घरी हे जे मोकाचे लोक येतील ना त्यावेळेस तुम्ही मला विचारा काय कारण आहे. तेच कारण आहे. बॅकबोन कोण आहे? आता बघा ना, ज्यांनी तिकीट दिलं त्याला एवढे लोक असताना तुमच्यासाठी त्या वॉर्डात एवढे लोक असताना कोणी तिकीट दिलं का दिलं त्याची चौकशी झाली पाहिजे. मग वर्ण खालपर्यंत होणारच ना. आणि हे एवढं सगळं होतंय म्हणजे तो एकटा कर थोडी करू शकतो. कोणी केलं काय केलं मला नाही माहित, पण झालं ही वस्तुस्थिती आहे.